मुंबईतल्या गोरेगावमधल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी। आगीचं कारण अस्पष्ट। 30 दुचाकी आणि 4 कार जळून खाक। निवडणूक आयोगामध्ये आज दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी पक्ष कोणाचा या संदर्भात सुनावणी, तर निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्याच बाजूने लागेल, पवारांना विश्वास। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसंबंधात मनसेची मोर्चे बांधणी, मावळ शिरूर लोकसभा मनसे लढणार। तुळजाभवानी मंदिरातील सोनं चांदी वितरवण्यास आरबीआयची परवानगी, भाविकांनी अर्पण केलेल्या दानातील 200 किलो सोनं आणि 4,500 किलो चांदी वितरवणार। मध्य रेल्वेकडून हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक, नवीन मार्गिका उभारणीसाठी मध्यरात्री रविवारपर्यंत ब्लॉक, प्रवाशांचे हाल सुरूच। आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय क्रिकेट संघ फायनलमध्ये, उपांत्य सामन्यामध्ये बांगलादेशचा 9 विकेट्सनं धुव्वा, तर इकव तिरंदाजीमध्ये महिला संघाला कांस्य, भारताच्या खात्यामध्ये 87 पदक। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।